तर 18 जुलै म्हणजे कालपासनं मल मासाला म्हणजे अधिक मासाला सुरुवात झालेली आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मलमासात काय करावे आणि काय करू नये। तर मंगळवार 18 जुलैपासून मलमास सुरू होईल म्हणजे कालपासून मलमास सुरू झालेला आहे म्हणजे अधिक मास होय, अधिक महिना शुभ कार्य किंवा नवीन कार्याचा प्रारंभ करू नये असे सांगितले जाते। नेमक्या कोणत्या गोष्टी करू नये आणि कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करणे योग्य व कोणत्या गोष्टी अचानकपणे अयोग्य मानले जाते ते जाणून घेऊया। त्या अगोदर तुम्ही जर अजून आपल्या पूजा हॉबी चॅनलला जर सबस्क्राईब जर केले नसेल तर प्लीज नक्की करा। चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मलमास, संसर्ग मास, धोंड्याचा महिना असेही म्हणतात। अधिक महिना श्री विष्णू समर्पित असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास म्हटले जाते। सन 2023 श्रावण महिना अधिक आला आहे त्यामुळे यंदाच्या चातुर्मास 5 महिन्यांचा झाला असून 8 श्रावणी सोमवार येण्याची संधी मिळणार आहे। हिंदू धर्मात 3 वर्षातून एकदा येणारा अधिक मास हा यंदा 8 जुलैपासून सुरू होणार आहे तर श्रावण महिना हा ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे। पण यंदा श्रावण महिन्यात अधिक मास आला आहे तर 3 वर्षातून एकदा वर्षातील एक अतिरिक्त महिना असतो ज्याला अधिक मास म्हणतात। हा अधिक मास 16 ऑगस्टला संपणार आहे। तर अधिक मासामध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या नाही ते जाणून घेऊया। तर यावर्षी मंगळवार 18 जुलैपासून अधिक मास सुरू होईल आणि 16 ऑगस्ट रोजी संपेल। चांगली गोष्ट म्हणजे अधिक मास सुरू होण्याआधीच 15 जुलै श्रावण शिवरात्री संपेल पण रक्षाबंधनला बराच काळ वाट पाहावी लागणार आहे। चला तर मग जाणून घेऊया कुठल्या गोष्टी करायच्या आहे आणि कुठल्या गोष्टी करू नये। तर अधिक मासमध्ये काय करावे ते सत्कर्म, शारीरिक, मानसिक, आर्थिक गुंतवणूक करावी। या महिन्यात शक्य तेवढे धार्मिक विधी पूजापाठ करावेत। स्तोत्रपठणामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून या महिन्यात अधिकाधिक स्तोत्रपठण करावे। या महिन्यात श्रीमद भागवद्गीतेचे, पुरुषोत्तम महिन्याचे महात्मा श्रीरामकथे पठण, श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण आणि पुरुषोत्तम नावाच्या गीतेचे 14व्या अध्यायाचे रोज अर्थासहित पठण करावे। या महिन्यामध्ये कथा भगवान विष्णू, भगवान नरसिंह आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या अवताराशी संबंधित आहे त्यामुळे या महिन्यात या देवांची मनोभावे पूजा करावी। जर तुम्हाला पठण करता येत नसेल तर रोजच्या कामाकाजाच्या धावपळीच्या वेळेत मिळत नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवा मंत्राचा जप करावा। हा जप तुम्ही 108 वेळा केला तरीही चालेल। या संपूर्ण महिन्यात अन्न फक्त 1 वेळा घेतले पाहिजे जे आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले आहे। या महिन्यात दीपदानाला खूप महत्त्व आहे। या महिन्यात दान आणि दक्षिणेचे कार्य करणे पुण्याचे मानले जाते। पुरुषोत्तम महिन्यात स्नान, पूजा, अनुष्ठान आणि दान केल्याने विशेष फळ मिळते आणि सर्व प्रकारचे त्रास दूर होतात। तर गहू, तांदूळ, मूग, तीळ, वटाणा, राजगिरा, काकडी, केळी, आवळा, दूध, दही, तूप, आंबा, खरपूस, पिंपळ, जिरे, कोरडे आले, खडे मीठ, चिंच, सुपारी, फणस, तुंती इत्यादी पदार्थ सेवा कार्य करणे यात दोष नाही। तर अधिक मासात मध्ये काय करू नये हे बघूया। लग्न, मुंज, साखरपुडा किंवा अन्न कोणतेही मंगल कार्य अधिक मासात करू नये। या महिन्यात विवाह, नामसर, अष्टकादी, श्राद्ध, मुंडन, कान टोचणे, गृहप्रवेशासारखे शुभ कार्य करणे टाळावेत। अधिक महिन्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका। मांसाहार पूर्णपणे बंद करा। तांदळाचा कोंडा, उडीद, मोहरी, मसूर दाळ, कांदा, लसूण, शिळे अन्न मद्यपान करू नये। या महिन्यात ग्रह खरेदी, वास्तू खरेदी, कपडे, दागिने, घर, दुकान, वाहन इत्यादी गोष्टी मोठी आर्थिक गुंतवणूक असल्यास नवीन वस्तू खरेदी करू नका। परंतु या दरम्यान शुभ मुहूर्त असल्यास ज्योतिषांच्या सल्ल्याने दागिन्यांची खरेदी करू शकतात। नवीन ठिकाणी देवदर्शनाला न जाता आपल्या नेहमीच्या मंदिरातून देवाची किंवा देवघरातील देवांची पूजा करावी। वाईट शब्द किंवा अपशब्द, घरगुती वाद, राग हे टाळावेत। तर ह्या गोष्टी आपल्याला अधिक मासामध्ये म्हणजे मल मासामध्ये कुठली गोष्ट करायची आहे आणि कुठली गोष्ट करायची नाही हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ तर कमेंटद्वारे नक्की सांगा। तुम्ही जर अजून सबस्क्राईब जर केले नसेल तर प्लीज नक्की करा। श्री स्वामी समर्थ, धन्यवाद।